ବାସନ୍ତୀ ତାଇ आमची खरच खूप मोठी चूक झाली, आम्ही मान्य करतो आणि अनुजलाही त्याच्या वागण्याचा पश्चाताप झालाय. लग्नाच्या वेळी पत्रिकेचं सत्य आम्ही तुमच्यापासून लपवून ठेवलं ही खरं तर आमची चूक नाही म्हणता येणार, हा गुन्हा आहे आणि मी तुमचा गुन्हेगार आहे. जमल्यास आम्हाला माफ करा. अहो तुम्ही माफी नका मागू. आता अनुज आणि कुसुम पुन्हा एकत्र आले हे ऐकून समाधान वाटलं. मुलांचा संसार सुखाचा व्हावा एवढीच अपेक्षा असते ना आपली. अनुजराव कसे आहेत आता? सुधारणा होती आता. आजच डिस्चार्ज मिळून तू घरी येतोय. तुम्ही थांबलात तर भेटेल तुम्हाला तो. आओ मला माहितीच होत कधी ना कधी अनुजदादांच्या समोर त्यासाठीच खरं रूप तर येणारच होत, पण ना अशा पद्धतीने यायला नको होता. म्हणजे बघा ना, पितळ आणि खरं सोन ह्याची कधी बरोबर होती का? वहिनी दादांच्या मनात पहिल्यापासून तुम्हीच होता बघा, पण त्यांना ना कधी सांगताच नाही आलं. हो तुला कसं माहित? अनुजने तुला सांगितलं? सांगल कशाला पाहिजे, अहो माणसाच्या डोळ्यात दिसते की. अहो या पुरुषांना ना या असल्या गोष्टी सांगायला लय टाइम लागतोय, म्हणजे हे प्रेम बिंब. आता मी काय म्हणते बघा, त्यांना गुलाब काटेरी वाटतोय आणि कमळासाठी चिखलात उतरत्यात. काय बी करत मी जरा जास्तीच बोलली काय? हो तू जे बोललीस ते मला अजिबात आवडलं नाही. सॉरी सॉरी सॉरी, म्हणजे मला असं काय बोलायचं नव्हतं. मी मस्करी करते रेखा, तुझ्या मनात जे येईल ते तू माझ्याशी बोलू शकतेस अगदी मैत्रिणीसारखी. मैत्रीण? तुमची मैत्रीण? काय झालं, तुला मैत्रीण म्हटलेलं आवडलं नाही का? नाही नाही लय आवडलं की. वहिनी मी एक काम करते, हे समद कामावरती, कारण अनुजा दबी येणार आहे ना. घे आवरू. वहिनी अब तुम्ही हे काय करताय? आज अनुज घरी येणार आहे ना, त्याला धुळीचा त्रास नको म्हणून साफसफाई करते. अहो पण हे काय, दहा हातीचं बळ आलं का काय अंगात? नवरा येणार आहे ना घरी. ते पण खरंच आहे म्हणा. पण मी काय म्हणते, तुम्ही आता इथनं जा, जर तुम्हाला ताईने पाहिलं ना पहिले मला घराच्या बाहेर काढतील. आणि अशा अवस्थेत एवढं समद काम करायचं? अहो आणि अशा अवस्थेत एवढं काम कोण करतय? रेखा मी प्रेग्नेंट आहे, आजारी नाही. हा पण पहिलीच बारी आहे ना, व समद जपून करायचं असतंय, होय का नाही आई? हो बरोबर. रेखा ताई तू अनुजची रूम साफ केलीस? नाही एवढं झालं की करते ना मग. नाही प्लीज आत्ता जाऊन अनुजची रूम साफ कर, आधी आपली बेडरूम म्हणा. जात मग करते. ये आई. पण 5 मिनिटं बस माझ्याजवळ ये. कुसुम तुला काही खावंस वाटतंय का? ना मला ना रात्री भाजणीचं थालीपीठ खावंस वाटत होत आणि ते कधी एकदा खाते असं वाटत होत मला. अगं असंच होत, म्हणूनच या दिवसात कोणीतरी मोठं घरात हवं असं म्हणतात. मग सासूबाईंच्या हातचं गरम गरम थालीपीठ खाल्लंस की नाही? गरम गरम थालीपीठ तर खाल्लं, पण आईंच्या हातचं नाही. मग अनुजच्या हातचं.
कमाल आहे बाई. अनुजरावांना जेवण बनवता येतं? हो, तो अमेरिकेत गेला होता ना शिकायला, तर तिथे तो बेसिक कुकिंग शिकलाय. चांगलंय, असेच एकमेकांना सांभाळत संसार करा. आई वहिनी कशी आहे? तिला काही वाटतं का असं खावंसं? ऋतूला एकदम छान आहे, चमचमीत खायचे डोहाय लागलेत तिला. रूपा म्हणते कुसुमला अनुजरावांसारखा मुलगा होणार आणि शशांकला मृदुला सारखी मुलगी. तिचं तर अगदी लहान मुलांसारखंच लॉजिक असतं. तसंच आहे ते. कुसुम, आपल्या घरामध्ये मध्यंतरी खूप प्रॉब्लेम झाले. काय झालंय? शशांकने अनुजरावांच्या कंपनीमध्ये फ्रॉड केला हे यांना कळलं आणि त्यांची तब्येत खूप खालावली. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं त्यांना. काय आई, एवढं सगळं घडलं आणि तू मला का नाही सांगितलंस? रूपा तुला फोन करत होती पण तुझा फोन लागत नव्हता, अनुजरावांचाही फोन लागत नव्हता, म्हणून तुला कळण्यासाठी रूपाने अनुजरावांच्या बाबांना फोन केला होता. त्यांनी खूप मदत केली ग. बाबांनी मला तर काहीच नाही सांगितलं. पण हो, त्यांनी आम्हालाही सांगितलं होतं की तुला आत्ता काही बोलू नका. आम्हालाही तेव्हा ते खटकलं पण आत्ता समजतंय त्यांनी तसं का सांगितलं असेल ते. आई, बाबा बरे आहेत ना? आता छान आहे तब्येत. तुझी आणि मृदुलाची गोड बातमी कळली आणि चांगली तब्येत सुधारतीये त्यांची. आणि दादाचं कसं चाललंय? तुझे सासरे ना खरंच देव माणूस आहे. शशांक त्यांच्याशी इतका वाईट वागला पण त्यांनी स्वतःहून फोन केला होता त्याला. सरनोबत इंडस्ट्रीमध्ये मोठ्या पदाची नोकरी दिली, मेहनत कर म्हणाले, ड्रीम वर्ल्ड कंपनीसाठी मदत करणार आहेत ते त्याला. आणि दादा काय म्हणाला? आधी नाही म्हणाला होता पण मृदुला प्रेग्नंट आहे असं कळलं आणि शशांक बदलला. आता प्रामाणिकपणे नोकरी करतो, घरात लक्ष देतो, मला फॉल बिडिंगची कामं करू नकोस असं सांगितलंय, आराम कर म्हणाला. घरातही लक्ष असतं आता. ग, बोरिवलीला 2 BHKचा फ्लॅट बुक केलाय त्यांनी. काय सांगतेस? देवाची कृपा आणि बाळाचा पायगुण. आई, पण बाबांनी मला का नसेल सांगितलं ग? अगं, तुला त्रास होऊ नये म्हणून. आई, पण मी असताना बाबांची मदत का घेतलीस तू? कुसुम, तू या घरासाठी एवढं केलंयस, त्यापुढे काहीच नाही. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आतापासून देशमुख आणि सरनोबत कुटुंब एक आहे. हे माझं तुझं केलेलं मला चालणार नाही, कळलं का? सॉरी बाबा. आणि परत असं केलंस ना तर आत्ता कान धरलेस त्यावेळेला उठा बशा काढायला लावीन तुला. आणि हे काय, हा सगळा पसारा काय मांडून ठेवलाय रेखा? आई नाही, ते मीच काढलंय सगळं. का? नवऱ्यासाठी. अनुजास घरी येतोय ना, त्याला धुळीचा त्रास नको म्हणून. आणि फळ पण अनुजसाठीच, महिनाभर त्याला पचायला जड जाईल असं काही द्यायचं नाहीये. अगं, एवढं सगळं करत बसलीस तर तयार कधी होणार? इतक्या दिवसांनी तुझा नवरा घरी येतोय, जरा छान वेगळी तयार हो, ही साफसफाई राहू दे. अरे ताई, भिकर नाट, मी आहे ना, असं झटकन करून टाकते बघा सगळं. मी अनुजसाठी पटकन काहीतरी खायला बनव. अगं नको, मी करते ते. मी त्यांना मदत करीन, जा तू पटकन तयार होणे. तुमचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे नव्याने. तुला बघूनच अनुजचं दुखणं पळून गेलं पाहिजे कुसुम. जा जा. मी आलेच.
किती गोड दिसतेस, अगदी नव्या नवरीसारखी. सुखाचा संसार करा. आता तुमच्या संसाराला कोणाची दृष्टी नको लागायला. हे बघ, यापुढे जे काही होणार आहे ना, ते सगळं चांगलंच होणार आहे. परीक्षेचा काळ संपलाय. आता बाप्पानी या परीक्षेत तुला भरपूर साथ देऊन पास केलाय. बाप्पा बरोबर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वादही होते ना. आता या घराला भरपूर सुख दे, माणसं जोडून ठेव. आता ही जबाबदारी तुझी आहे. ताई, दादा आले. अगं अगं, आताच घेऊन आलीस. अनुज कसा आहेस? बरा आहे. कुसुम, ये लवकर. रेखा, भाकर तुकडा आण. थांब थांब. कुसुम, अशी अनुजच्या जवळ. आई, मी मी म्हणते म्हणून. अरे का, आता आल्या गेल्याची, शेजारच्या पाजाच्याची, घरच्याची, दारच्याची कोणाचीच नजर नको लागून देऊ. तुमच्या संसाराला कोणाचीही दृष्टी नको लागायला. आणि आमच्या सगळ्यांच्या वाटणीचा आनंद तुम्हा दोघांना लाभो. कुसुम, तू अनुजला ओवाळ. आज तुझ्यामुळे अनुज एवढ्या मोठ्या संकटातून वाचला. मला खात्री आहे, जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत ह्या घरावर कोणी वाकडी नजर करू शकणार नाही. आई, मला माफ करा. अनुजरा, आता या विषयावर चर्चा नको. तुम्ही दोघांनी नव्याने संसाराला सुरुवात करा. आणि आनंदात राहा, आमची एवढीच अपेक्षा आहे. आई, मी तुम्हाला वचन देतो, इथून पुढे मी कधीच कुसुमची साथ नाही सोडणार. विश्वास आहे मला. सुहासिनी ताई, आज खरा सणाचा दिवस आहे. खरंय, मी तर या घराचीच दृष्ट काढून टाकते आता. बाबा नाही आलेत का? नाही, ते मृदुलाला सोबत म्हणून घरी राहिले. तुम्हाला अभिनंदन. आणि मृदुला आणि शशांकलाही सांगा. हो, आता तुम्ही लवकर बरे व्हा आणि तुम्हीच या घरी. हो, आता स्वरा असायला हवी होती. अनुजला सुचारा देऊन एवढं भंडावून सोडलं असत. हो, आणि हॉस्पिटलमध्ये रोज 2-3 वेळा व्हिडिओ कॉल तर असायचाच. थोडक्यात काय, तिने कोटा पूर्ण केलाय. पूर्ण केला म्हणजे काय, ओव्हरफ्लो झालाय. नाही, सेकंड दॅट. आता इथेच बोलत थांबायचंय का? अनुजला आत तरी घेऊन चला. हळूहळू अनुज, आता आराम करा. आणि हो, फोनवर बडबड करत बसू नकोस. काही लागलं तर मला हाक मार, काही जड उचलायला जाऊ नकोस. बरं, तू काही खाणार आहेस का? ओके, आराम कर. कुठे जातीस? किचन मध्ये. थांब ना. नाही नाही, नको.
मी इथे थांबले तर तू माझ्याशी बोलत बसशील आणि मग तुलाच त्रास होईल. तू समोर नसशील तर त्रास होईल. हॉस्पिटलमध्ये इतके दिवस मी एकट्याने कसे काढलेत माझे मला माहिती. सॉरी अनुज, मला यायचं होतं पण. आपल्या बाळासाठी नाही आलीस ना. हो ना, पहिले 3 महिने काळजी घ्यायला सांगितली. मी आलोय ना आता. आपण दोघे मिळून आपल्या बाळाची काळजी घेऊ. कुसुम, तू अजून रागावलीस माझ्यावर. ये ना, बस ना. कुसुम देशमुख, तुला कुसुम सरनोबत व्हायला आवडेल. काय हसायला काय झालं याच्यात? आय एम सिरियस. पण लग्नानंतर असं प्रपोज करणारा तो पहिलाच नवरा असशील. एनिवे, तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. अनुज, मी तुझीच आहे. आणि फक्त याच जन्मासाठी नाही तर पुढच्या 7 जन्मांसाठी. फक्त 7 जन्म? कुसुम, इथून पुढच्या प्रत्येक जन्मात मला तुझी सोबत हवी आहे. अनुज, ही डायमंड रिंग आहे. हो, महाग असेल ना खूप. कुसुम, तू ना इम्पॉसिबल आहेस. पण कुसुम, तू प्लीज स्वतःला कधीही बदलू नकोस, कारण मला हीच कुसुम आवडते. आय लव्ह यू अनुज. आय लव्ह यू टू. नंदा सौख्य भरे. आता छोटे सरनोबत आले ना की घर कसं भरल्यासारखं होईल. तुम्हाला काय वाटतं वासंतीताई, मुलगा होईल की मुलगी? रुपाली म्हणते की कुसुमला मुलगाच होईल. मला पहिली मुलगी हवी आहे. ए, मलाही नात हवी आहे. पहिली? आय मीन मला 2 मुलं हवी आहेत. मग पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी. बरोबर आहे, बहिणीला भाऊ हवाच.